नमस्कार मी प्राध्यापक संजयराव राऊत अकॅडमिक हेड चाटे ग्रुप ऑफ एज्युकेशन दररोज विचार या सदरामध्ये आज आपण बघणार आहोत कारण देणं थांबवा आयुष्यामध्ये एखादी गोष्ट जमत नसेल एखाद्या गोष्टींमध्ये उशीर होत असेल अपयश सतत येत असेल यशासाठी वेळ लागत असेल तर आपण नव्या उमेदीनं कामाला लागण्याच्या ऐवजी मला अपयश का आलं मला वेळ का लागला मला मनासारखं का करता येत नाही याच्याबद्दलची कारणं शोधायचा प्रयत्न करतो आणि स्वतःसोबत समोरच्या माणसांचं कारणं देऊन समाधान करायचा विचार करत असतो मित्रो अशी हजारो कारणं देऊन तुम्ही कदाचित समोरच्या माणसांना शांत करू शकाल त्यांची सहानुभूती तुम्ही मिळवू शकाल पण या सहानुभूतीमुळं आपलं ठरलेलं उद्दिष्ट कम्प्लीट होणार आहे का आपलं ठरलेलं ध्येय कम्प्लीट होणार आहे का ही गोष्ट बघणं जास्त गरजेचं आहे समजा मी थकलो आहे तर थकल्यामुळं मी कशामुळं थकलो हे इतरांना सांगत न बसता मी जर पुरेशी विश्रांती घेतली लवकर झोपलो तर माझा थकवा जो आहे तो आपोआप बाजूला नाही का जाणार पण याच्याऐवजी आपण इतरांना मी कसा थकलो मी जास्तीचं काम कसं केलं हे सांगण्यामध्ये धन्यता मांडतो आणि त्याच्यामुळं अजून थोडासा थकवा जो आहे तो जास्तीचा वाढतो आरोग्य हीच खरी धनसंपद आहे आजच्या या पेंडॅमिक सिच्युएशनमध्ये आरोग्याचं महत्त्व आपल्या सगळ्यांना माहीत झालं आहे पण या आरोग्यासाठी खरंच आपण काही कालावधी देतो आहे का माझी बॉडी शेपमध्ये नाही आहे मला दम लागतो मला अमुक अमुक त्रास आहे हे मात्र आपण चार चौघांमध्ये अभिमानानं सांगण्याचा आविर्भाव करतो पण त्या गोष्टी दूर करण्यासाठी जो व्यायाम करायला पाहिजे जो एक्सरसाइज करायला पाहिजे मॉर्निंग वॉक केलं पाहिजे शरीराला कामाची सवय लावली पाहिजे याच्यासाठी आपण काही प्रयत्न करतो का स्वतःचं आरोग्य निरोगी राखायचं असेल तर डॉक्टरांनी सांगितलेल्या सल्ल्यानुसार आपल्याला त्या त्या पद्धतीनं व्यायाम करणं गरजेचं आहे बऱ्याच जणांची अजून एक तक्रार असते माझ्याकडं वेळच शिल्लक नाही आहे मी तुला कॉल करणारच होतो पण वेळच नाही मिळाला इतका आपण जीवनामध्ये बिझी आहोत की एक साधा कॉल करायला आपल्याकडे वेळ नाही आहे मग हजारो कोटींचा टर्नओव्हर असलेली माणसं कुठून वेळ आणत असतील ती पैशानं वेळ विकत घेऊ शकतात का हो। त्यांनाही चोवीस तासांचा वेळ मिळतो मलाही चोवीस तासांचा वेळ मिळतो मग मला माझा वेळ अपुरा का पडतोय कारण एकमेव आहे की मी टाईमपास जास्त करतो गरजेपेक्षा जास्तीच्या गोष्टी ज्या अनपेक्षित आहेत त्या माझ्याकडून जास्त होतात आणि मग वेळ पुरत नसेल माझ्याकडे वेळ नाही असे सिच्युएशन ज्या ज्या वेळेला तयार होत असेल तर हा टाईमपास कुठं कुठं होतोय कोणत्या कोणत्या गोष्टींमध्ये मला जास्तीचा वेळ द्यावा लागतोय ते शोधून काढा आणि तो टाईमपास बंद केला की वेळेचं नियोजन होईल आणि तुम्हाला पुरेसा वेळ जो आहे तो वेळ प्रत्येक गोष्टींमध्ये अगदी व्यवस्थितपणे मिळेल अजून एक गोष्ट असते की एखादी गोष्ट मला जमतच नाही खूप अवघड आहे बाबा ते अहो जगात अवघड काहीच नसतं प्रत्येक अवघडाची सुरुवात ही सोप्यातून झालेली असते आणि म्हणून अशा पद्धतीनं अवघड गोष्टी कंप्लीट करण्यासाठी अवघड गोष्टी पूर्ण करण्यासाठी सुरुवात छोट्यापासून करा विद्यार्थीदशेमध्ये मला पाच मार्कांचाच प्रश्न पहिल्यांदा यायला पाहिजे आणि मला पाचपैकी पाच मार्क मिळायला पाहिजेत असा हा योग्य आहे का गा? नाही आहे त्याच्यासाठी मला एक एक मार्कांची तयारी करावी लागेल जर मी एक एका एका मार्काची तयारी व्यवस्थितपणे केली तर एक दिवस माझ्या जीवनामध्ये जी असाही येईल की पाच मार्कांच्या प्रश्नाला पाचपैकी पाच मार्क सहजपणे मिळतील पण ही सुरुवात तर आपण करायला पाहिजे ना माझ्याकडे नॉलेजच कमी आहे मला मार्कच मिळत नाहीत मी कितीही अभ्यास केला तरी मला मार्क मिळत नाहीत शाळेत गेल्यानंतर माझ्या लक्षातच राहत नाही वगैरे वगैरे हे एक पालुपत विद्यार्थ्यांचं नेहमी असतं पण खरंच याच्यासाठी मी, मी काही करतो का मला एखादा विषय अवघड वाटतो ठीक आहे ना तुला एखादा विषय अवघड वाटतो हे जरी खरं असलं तरी तो विषय सोपा करण्यासाठी तू काही प्रयत्न केलेस का गेल्या चार महिन्यांमध्ये मी तसे प्रयत्न अजिबात केलेले नाहीत मग तो विषय सोपा कसा होईल आणि तो अवघड अजून का वाटणार नाही एखादा माणूस जर आजारी असेल त्याच्यावरती ट्रीटमेंट सुरू केली तर तो बरा होईल जर ट्रीटमेंटच नाही चालू केली तर तो बरा होईल का नाही होणार साधी कन्सेप्ट आहे मग अवघड वाटणारा विषय अवघड वाटणारं काम जे आहे त्या कामाची सुरुवात साध्या साध्या गोष्टींपासून करा सोप्या गोष्टींपासून करा छोटी सुरुवात जर केली तर ते अवघड कामसुद्धा तुम्हाला निश्चितपणानं जमेल कारणं देत बसू नका माझ्याकडे पैसेच नाही आहेत अरे कमवा पैसे नाहीत हे काही कारण होऊ शकत नाही माझ्याकडे आज पैसे का नाही आहेत मी माझ्याकडं असलेलं नॉलेज प्रॉपर वापरतोय का माझ्याकडे जे जे स्किल्स आहेत त्या स्किलचा वापर मी चांगला करतो आहे का मी जर दिवसभर ऑनलाईन मोबाईलवरती असेल मी जर दिवसभराच्या कालावधीमध्ये माझा टाईमपास मोबाईल आणि सोशल मीडियावरती करत असेल तर मला पैसे कुणी घरात नाही आणून देणार त्याच्यासाठी मला काही ना काही काम करावं लागेल ते काम शोधावं लागेल आणि म्हणून मी मगाशी म्हटलं कारणांची यादी सांगण्यापेक्षा समोरचं काम कमी कसं करता येईल याच्यासाठी जर आपण प्रयत्न केले तर आपलं आयुष्य निश्चितपणानं चांगलं होईल म्हणून मित्र हो आपल्याला काय करायचं आहे काय करायला हवं हे सगळ्यांना माहीत असतं पण तसं होत नाही त्याचं कारण असतं आपल्यामध्ये असलेला कंटाळा आणि आराम करण्याची लागलेली सवय ही आराम करण्याची लागलेली सवय बंद करा आपल्यातला कंटाळा जो आहे तो कंटाळा बाजूला ठेवा तुम्ही ज्या ज्या माणसांना यशस्वी म्हणून तुमच्या जीवनामध्ये आयडॉल मानता त्या आयडॉल असणाऱ्या माणसांचा दिवसभराचा कार्यक्रम जो आहे तो कसा असतो बघा ते आठ आठ तास झोपतात का ते दहा दहा तास झोपतात का ते चकाट्यापेटत मित्रांसोबत गप्पा मारत दोन दोन चार चार तास घालवतात का ते टी व्ही बघत दोन दोन तासांचा कालावधी घालवतात का ते चार चार आणि पाच पाच तास ऑनलाईन असतात का म्हणून ते आयडॉल आहेत या सगळ्या गोष्टी ते करत नाहीत म्हणून ते आयडॉल आहेत म्हणून मित्र हो मी तुम्हाला सांगेन कारणं सांगणं बंद करा काम करणाऱ्या लोकच संधीचं सोनं करतात आपल्यासमोर अशा अनेक प्रकारच्या संधी आहेत त्याचं सोनं करायचं असेल तर कामाला प्राधान्य द्या कारणाला नको पुन्हा भेटूयात अशाच एका नवीन विचारासह तोपर्यंत धन्यवाद